जय जय रघुवीर समर्थ सर्व सांडोनी शोध मजला ऐसे देवची बोलिला लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा श्रीराम। पटकन ओवी वाचली की मनात आले असेल की ऐसे देवची बोलिला कोठे असेल बरे। समर्थ म्हणतात की प्रत्यक्ष भगवंताने सांगितलं की सर्व सांडा आणि भक्त मला शोधा, फक्त मला शोधा, तरी हा शब्द भगवंताच्या मुखातून येऊनसुद्धा लोकांनी अमान्य केलं आहे। तर मंडे हे भगवद्गीता अध्याय 18 सांगितलं आहे, सर्वधर्मां परित्यज्य मामकेम शरणं व्रज, अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। आता चिंतन पहावे, भगवान श्रीकृष्ण म्हणतात तसे सर्व कर्मे त्यागून फक्त माझ्यात स्वतःला समर्पित कर, तुला सर्व पापातून मुक्त करेल। वरील अर्थातून आपण असे पाहायचं आहे की सर्व कर्म त्यागून म्हणजे कर्म करून त्यात अडकून न पडता आपल्या चित्तात फक्त भगवंत असायला हवा। मी केलं असे म्हटले की आपण मनातून आपोआप भगवंतापासून लांब जातो। त्यामुळे जेव्हा समर्थ आपल्याला सांगतात की सर्व सांडवनी म्हणजे कर्माचा कर्तेपणा सोडून त्या भगवंताला शोधा, पण ते अमान्य केलं की काय होतं, म्हणोनी नाना दुःखे भोगती सर्व काय कष्टी होती मनी सुखची इच्छती परिते कैसे श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। सदर चिंतन हे समीर शशिकांत लिमये यांच्या पोस्टमधून घेतलेले आहे। श्रीराम समर्थ श्रीराम।